श्री स्वामी समर्थ, तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे उद्या आहे 10 मे आणि शुक्रवार आणि अक्षय तृतीया. 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण माता लक्ष्मीसोबत श्रीहरी विष्णूंची सुद्धा पूजा करत असतो. या दिवशी लक्ष्मी आणि विष्णू यांच्या एकत्रित पूजेला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि तुळस जी आहे तर ती श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे. म्हणूनच आपल्याला या दिवशी तुळशीला सुद्धा एक वस्तू अर्पण करायची आहे ज्यामुळे माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू यांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतील आणि आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही धनाच्या समस्या असतील, ज्या काही पैशासंबंधीच्या अडचणी असतील तर त्या नष्ट होतील. ज्या घरामध्ये तुळशीची पूजा केली जाते त्या घरामध्ये माता लक्ष्मी पाणी भरते असे म्हटले जाते. परंतु माता लक्ष्मी ही अतिशय चंचल आहे आणि ती एका जागी कधीही स्थिर नसते आणि म्हणूनच आपल्या घरामध्ये आर्थिक परिस्थितीमध्ये चढउतार जे आहेत तर ते होत असतात. तसेच तुळस जी आहे तर ती हरिप्रिय आहे, विष्णूंना ती प्रिय आहे. ज्या घरामध्ये श्रीहरी विष्णू आहेत त्या घरामध्ये माता लक्ष्मी जी आहे तर ती विष्णूंच्या पाठोपाठ आपोआप येत असते आणि म्हणूनच आपल्याला तुळशीला या दिवशी काही वस्तू आवर्जून अर्पण करायच्या आहेत. पौराणिक मान्यतेनुसार तुळशी जी आहे तर तिच्याशिवाय विष्णूंची पूजा जी आहे तर ती पूर्ण होत नाही. तसेच विष्णू तुळशीशिवाय नैवेद्यसुद्धा स्वीकारत नाहीत. म्हणजे विष्णूंसाठी आपण जो काही नैवेद्य ठेवतो त्यावरती तुळशीपत्र हे असायलाच हवे. तर एवढे महत्त्व या तुळशीला आहे. ज्या घरामध्ये तुळस आहे तर त्या घरामध्ये वास्तुदोषाचा प्रभाव जो आहे तर तो राहत नाही आणि सुखसमृद्धी टिकून राहते. तर आपल्याला कोणती वस्तू तुळशीला अर्पण करायची आहे, ही वस्तू आपल्याला सकाळी जेव्हा आपण तुळशीला पाणी घालणार आहोत त्यावेळेला अर्पण करायची आहे. त्यासोबतच रात्रीसुद्धा आपल्याला तुळशीजवळ एक उपाय करायचा आहे. चला तर मग आपल्याला कोणती वस्तू अर्पण करायची आहे हे पाहूया. पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. आपल्याला अक्षय तृतीयेला सकाळी लवकर उठायचं आहे. स्नान वगैरे झाल्यानंतर जेव्हा तुम्ही तुळशीला पाणी घालता तेव्हा तुळशीला जल अर्पण करायचं आहे. तुळशीजवळ कोणतीही अस्वच्छता नसावी, कचरा नसावा. तुळशी मातेजवळची सर्व जागा आपल्याला त्या अगोदर स्वच्छ करून घ्यायची आहे. जेव्हा तुम्ही पाणी घालणार आहात तर त्यावेळेला पाणी घातल्यानंतर तुम्हाला तुळशीला 2 वस्तू ज्या आहेत तर ते आवर्जून अर्पण करायच्या आहेत. बघा काय करायचं आहे, जल अर्पण करा. यानंतर तुम्हाला चमच्याभर कच्चे दूध तुळशी मातेला अर्पण करायचे आहे. बघा कच्चेच दूध असायला हवे, तापवलेले दूध नसावे याची काळजी घ्यायची आहे. आणि यासोबत आपल्याला चिमूटभर हळद अर्पण करायची आहे. किंवा तुम्ही असंही करू शकता, तांब्याभर पाणी घ्यायचं आहे त्यामध्येच तुम्ही चमच्याभर दूध मिक्स करा आणि चिमूटभर हळद त्या पाण्यामध्ये टाका आणि हे पाणी अर्पण केलं तरी चालेल. 2 प्रकारे तुम्ही या वस्तू अर्पण करू शकता, पाण्यामध्ये मिक्स करून किंवा अगोदर जल अर्पण करा आणि त्यानंतर दूध आणि हळद अर्पण करा. हळद जी आहे तर ती माता लक्ष्मीला प्रिय आहे. तसेच हळद जी आहे तर ती नकारात्मकता नष्ट करण्याचे सुद्धा काम करत असते. आणि आपण जेव्हा या वस्तू तुळशी मातेला अर्पण करतो तेव्हा तुळस जी आहे तर ती प्रसन्न होते आणि जेव्हा तुळस प्रसन्न होते तेव्हा श्रीहरी विष्णू जे आहेत तर ते सुद्धा प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात. म्हणून या 2 वस्तू आपल्याला अर्पण करायच्या आहेत. यानंतर तुम्ही धूपदीपाने तुळशी मातेला ओवाळू शकता. आता संध्याकाळच्या वेळेला काय करायचं आहे, तिन्ही सांजेची जी वेळ असते, माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येण्याची वेळ ज्याला आपण म्हणतो, त्यावेळेला तुम्हाला तुळशी मातेजवळ दिवा लावायचा आहे. तुम्ही दररोज तुळशी मातेजवळ दिवा लावता तो वेगळा आणि आपल्याला या दिवशी जो लावायचा आहे तर एक खास दिवा लावायचा आहे. म्हणजे दिवा घेताना शक्यतो मातीचा दिवा घ्यायचा आहे. या दिव्यामध्ये तुपाचाच वापर करायचा आहे. तसेच आपल्याला काय करायचं आहे, दिव्याची जी वात असणार आहे तर ती उत्तरेला करायची आहे. तुम्ही दररोज जर तुळशी मातेजवळ तुपाचा दिवा लावला तरी चालेल, परंतु दररोज शक्य नसेल तर काही ठराविक दिवशी, काही ठराविक शुभमुहूर्त जे असतात तर त्या दिवशी आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे. वात जी आहे तर तिची दिशा उत्तरेला करायची आहे, कारण उत्तर दिशा जी आहे तर ती धनाची दिशा मानली जाते आणि आपण धनप्राप्तीसाठीच तुळशी मातेची या दिवशी खास सेवा करणार आहोत. आणि हा दिवा लावल्यानंतर, दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला उजव्या हातामध्ये एक हिरवी वेलची घ्यायची आहे, 2 फूल असलेल्या लवंगा घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला 16 वेळेला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे. लक्ष्मी मातेचा मंत्र 108 वेळेला म्हणायचा आहे. जो मंत्र तुम्हाला येतो तो म्हणा
आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हा जो मंत्र आहे तर तो 108 वेळेला म्हणायचा आहे आणि तुम्हाला विष्णू सहस्रनाम एकदा म्हणायचा आहे आणि ह्या लवंगा या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत. तसेच दिवा जेव्हा आपण प्रज्वलित करणार आहोत तर त्यावेळेला दिव्याला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करून दिव्याची पूजासुद्धा करायची आहे. दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपण ह्या लवंगा हातामध्ये घेऊन त्याच्यावरती मी जी सेवा सांगितलेली आहे ती केल्यानंतर आपल्याला ह्या लवंगा त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत. तुम्हाला एवढं म्हणणं शक्य नसेल तर तुम्ही फक्त 108 वेळेला ओम नमो भगवते वासुदेवाय तर हा मंत्र म्हणा आणि तुम्हाला एक वेळेला महालक्ष्मी अष्टकं म्हणायचं आहे. एवढं जरी म्हटलं तरीसुद्धा चालेल. यामुळे माता लक्ष्मीसुद्धा प्रसन्न होते आणि माता लक्ष्मी श्रीहरी विष्णूंचे स्मरण करायचे आहे. त्यांना आपली धनाबाबतची जी समस्या आहे तर ती कमी व्हावी म्हणून प्रार्थना करायची आहे. अतिशय प्रभावी असा हा दिव्याचासुद्धा उपाय आहे, तोसुद्धा तुम्ही करू शकता. आणि तुम्ही जे सकाळी तुळशीमातेला पाणी घालणार आहात, यानंतर तुळशीमातेला आवर्जून 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि ह्या प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय हा जो मंत्र आहे तर तोसुद्धा म्हणायचा आहे. तर अक्षय तृतीय हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त अतिशय शुभ मुहूर्त असतो. या दिवशी आपण ज्या काही गोष्टी करतो त्या अक्षय राहतात. त्याचे जे आपल्याला मिळणारे पुण्य असते, फळ असते, त्याचे जे रिझल्ट असतात तर ते कधीही नाश न पावणारे असे असतात, अक्षय असतात. म्हणून आपल्याला या गोष्टी निष्ठा ठेवून करायच्या आहेत, ज्यामुळे ह्याचे जे आपल्याला पुण्य प्राप्त होणार आहे, याचे जे फळ आपल्याला मिळणार आहे तर ते कधीही न संपणारे असणार आहे.